बैलासमोर खूप म्हणजे व्हायरल झालं. हो हो हो. तर कसं वाटलं म्हणजे कार्यक्रम करताना तुम्हाला त्या ठिकाणी? छान वाटलं. ॲक्च्युली मला एवढं माहिती नव्हतं की तिथं म्हणजे बैल वगैरे असं नाही का आहे काहीतरी, पण काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. मला कार्यक्रम दिला होता, मी माझं काम केलं आहे, मी माझा कार्यक्रम पूर्ण पार पाडला आहे आणि बैलांनी पण माझा कार्यक्रम एन्जॉय केला आहे, म्हणून काही प्रॉब्लेम नाही, छान वाटलं. आणि शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी की सध्या महाराष्ट्रामध्ये काही कीर्तनकार असतील, काही तमाशा कलावंत असतील, तुमची क्रेज पाहून सध्या तुमच्या कार्यक्रमाला जिथं जाईल, आज आमच्या तालुक्यातला हा शेवटचा कार्यक्रम आहे, जिथं जाईल तिथं तुम्हाला तुफान प्रतिसाद मिळतोय. आणि हे कार्यक्रम जे खरं समाज प्रबोधन करणार आहेत, उदाहरणार्थ आपले इंदुरेकर महाराज असतील किंवा काही लोकनाट्य म्हणजे आमच्या वाडवडिलांनी पाहिलेले असतील, त्याला सध्या लोक पाहत आले, पण सबसेकातील गौतमी पडलेले पुढे सगळं चाललेले आहे. तर काय वाटतं तुम्हाला याबाबत? मला पण कधी एवढं वाटलं नव्हतं, मी कधी एवढा विचार केला नव्हता की मला लोकांचं एवढं प्रेम मिळेल, प्रतिसाद मिळेल आणि मी आज म्हणजे इथपर्यंत येईल असं मला वाटलं नव्हतं. म्हणून मला म्हणजे कोणाच्या कलेबाबतीत काहीही बोलायचं नाही आहे, जो तो त्याच्या जागेवर असतो आणि मला कोणाच्याही पायावर म्हणजे पोटावर पाय द्यायचा नाही आहे. मला काम मिळतं मी काम करते, त्यांना काम मिळतं ते काम करतात, मी कोणाच्या पोटावर पाय देत नाही. एक छोटासा प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी, तो एक तरुणांसाठी एक प्रश्नचिन्ह उभं राहिले. काही दिवसापूर्वी तुमची एक मुलाखत झाली होती, त्याच्यामध्ये तुम्ही लग्नाबाबत बोलला होता. तर तुम्ही लग्न कधी करणार आहात असं एक तरुणांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. अजून तर काही विचार नाहीये लग्नाचा, पण ज्यावेळेस लग्न ठरल ना त्यावेळेस मी तुम्हा सर्वांना नक्की आवर्जून सांगेल, सर्वांना पत्रिका देईल, या आणि लग्नात पण गोंधळ करून जा. अरे बापरे, चालतंय चालतंय. सध्या माझ्या कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळतो, जाईल तिथे लोक माझ्या कलेला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, तरुण गर्दी करतायत, अशा तर लग्नाचा विचार नाहीये, पण चांगला मुलगा मिळाला की मी लग्न करेन. जसा कार्यक्रमात राडा करता तसा लग्नातही राडा करा, असं गौतमी पाटील हस्त हस्त म्हणाले. बारामती येथे कार्यक्रमानंतर गौतमी पाटील माध्यमांशी बोलत होती. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील येळेधारे वस्तीत श्री लक्ष्मीआई यात्रेच्या निमित्ताने गौतमी पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील एका मुलाखतीत आपण लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं, आपण कधी लग्न करणार आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर गौतमी म्हणाली, सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही, पण लवकरच मी लग्न करेन, तुम्हा सगळ्यांना लग्नाचं निमंत्रण देईन. जसं माझ्या कार्यक्रमात राडा करता तसा माझ्या लग्नातही धुडगूस घाला, असं कोपरखडी गौतमीने हस्त हस्त मांडली.